कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला एके ठिकाणी चौमुखी दिवा लावायचा आहे, यासोबतच फक्त आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तर हा जर उपाय तुम्ही केला तर खूप साऱ्या संकटांचा, समस्यांचा, अडचणींचा नाश होईल. त्या समस्या अडचणी तुमच्यापर्यंत येणारच नाही. आणि स्वस्तिक बघा मांगल्याचं प्रतीक असतं. याशिवाय आपण दिवा बघा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो. म्हणून अशा मंगलमय गोष्टी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ दिवशी करायच्या आहे. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येत असते. यासोबतच देवांचे देव जे इंद्रदेव आहे तर ते पृथ्वीवरून मावरत असतात. आणि कोण जागरण करत आहे किंवा कोण झोपलेलं आहे तर हे ते बघतात. जे जागरण करतात, पूजा करतात, त्यांच्यावर ते प्रसन्न होतात. त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर सुख, संपत्ती, ऐश्वर हे त्यांना देत असतात. या उलटच जे झोपलेले असतात तर त्यांच्यावर वाईट दिवस येतात. म्हणून आजच्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं आहे. कोजागिरी पूजा मांडणीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अतिशय सोपी 5 मिनिटांची पूजा मांडणी आहे तर ती आपल्याला करायची आहे. आणि सोबतच आज संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी अतिशय हा प्रभावी उपाय आहे. सोबतच आपल्याला एक स्वस्तिक पण काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले बघा हा दिवस आहे ना अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला रात्री 12 वाजता आज एके ठिकाणी दिवा लावायचा आहे. शुभ गोष्टींची सुरुवात जर तुम्ही आजपासून केली तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख, संकटं जे आहेत ते संपून जातील. बघा जसं मी सांगितलं की आज 12 नंतर इंद्रदेव, माता लक्ष्मी हे पृथ्वीवर फिरत असतात. तर त्यांच्या आगमनासाठी तुम्हाला त्यांच्या स्वागतासाठी चौमुखी दिवा लावायचा आहे. तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबराच्या इथे, उंबरठ्याच्या इथे तुम्हाला, जसं आपण दिवाळीला घराबाहेर पणती लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. म्हणजे चारही दिशांना त्याच्या वाती येतात. मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते, तर तसा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जमल्यास तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, गाईच्या तुपाचा. समजा तूप नसेल, असतंच तूप, पण तूप असेल तर तुपाचाच लावा. पण काही नाहीच आहे तर मग तुम्ही तेलाचा लावा. तूप असेल तर तुपाचाच लावायचा आहे. तुम्ही पणती घ्या, मातीचा दिवा घ्या, स्टीलचा घ्या, पितळाचा घ्या, चालेल. पण थोडासा मोठा घ्या की जेणेकरून तो एखाद तास तरी तेवत राहिला पाहिजे. भरपूर तूप तेल त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि 4 दिशांना 4 वाती करायच्या आहे. त्यामध्ये सोबतच एक तुम्हाला कापूर टाकायचा आहे. तर कापूर टाका आणि 1 लवंग टाका. हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर रात्री 12 वाजता लावायचा आहे. जेव्हा आणि तेव्हा आपण पूजा तर करणारच आहोत, तर पूजा करण्याच्या आधीसुद्धा तुम्ही दिवा लावू शकतात. स्वागतासाठी, इंद्रदेवांच्या, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्यांनी आपल्या घराकडे आकर्षित व्हावं, त्यांनी खेचलं जावं आपल्या घराकडे, यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि मग परिणामी घरामध्ये जे कटकटी, भांडणं, म्हणजे विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून जे भांडणं वगैरे होत असतात तर ते कुठेतरी दूर व्हायला लागतील. आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, माझ्या घरातली वाईट नजर, बाधा करणी, दोष, नकारात्मकता, हे जे काही असेल अलक्ष्मी बाहेर जाऊ दे. माझ्या घरामध्ये तू सदैव नांदत राहा, कृपा ठेव तुझी, असं आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. तर असा हा अगदी सोपा उपाय आहे. पण बघा हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट होतात. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं, समाधान येतं. यासोबतच मुख्य दरवाजावर तुम्हाला संध्याकाळी स्वस्तिक काढलं तरी पण चालेल, किंवा नाही संध्याकाळी जमलं तुम्ही रात्री काढलं तरी चालेल, हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्यामध्ये 4 थेंब आणि बाजूला 2 रेषा असं पूर्ण स्वस्तिक काढायचं आहे. अर्धवट काढू नका. मध्ये 4 थेंब आणि बाजूला 2 रेषा ह्या तुम्हाला द्यायच्याच आहे. बघा काय, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. आणि येणारा जाणारा माणूस हा मुख्य दरवाजातून येत असतो. तो कुठल्या विचारांनी आपल्या घरामध्ये येतो हा हे आपण कोणाच्या मनामध्ये काय चाललं हे कधीही सांगू शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला नक्की असा स्वस्तिक जे आहे हे तुम्हाला दरवाजावर काढायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी होतात. किंवा कोणी वाईट नजरेने जरी आपल्या घराकडे बघितलं तरी त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणून शुभ दिवशी असे हे उपाय तुम्ही करत जा. आपण म्हणतो की खरंच याच्याने काय होतं, काही नाही होत, नाही केलं तरी चालतं. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नक्की तुम्हाला अनुभव येतील. आणि जेव्हा तुमच्यावर संकट वगैरे येतात ना तर त्यावेळेस तुम्ही विचार करा की तुम्ही या गोष्टी करतात का, तुम्ही कंटाळा करतात का,
खरंच आपण कुठेतरी बघा रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी कंटाळा करतो. मी म्हणत नाही सगळंच अगदी दोन दोन तासाच्या सेवा करा, पूजा करा, अगदी पाच पाच मिनटाचे हे उपाय आहे, पण हे आपल्यासाठी आवश्यक आहे. आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. आणि खरंच अमुक एक दिवशी या गोष्टी केल्या ना शुभ दिवशी, मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्याच बाबतीत असं का होतं, तिच्या बाबतीत सगळं चांगलं, मलाच का वाईट दिवस येतात, असं असतं. आपण दुसऱ्यांना दोष देतो, हिची नजर लागली तिची नजर लागली, पण खरंच असं नसतं. आपणच काही गोष्टींना कंटाळा करतो आणि आपणच स्वतः त्याला कारणीभूत असतो. याशिवाय बघा, कोजागिरी पौर्णिमेला आज तुम्हाला अजिबात मांसाहार वगैरे करायचं नाही आहे, काळे कपडे घालू नका. पूजेच्या वेळेस शक्यतो छान चंद्र कसा पांढरा असतो, व आपल्याला पूजा करताना पण शक्यतो पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर आपणसुद्धा स्वच्छ असे पांढरे कपडे घालायचे आहे. तुम्ही पांढरे नका अगदी, पण पिवळे लाल वगैरे घातले तरी चालेल, पण काळा रंग जो आहे तर तो आपल्याला वस्त्र परिधान करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पौर्णिमेच्या दिवशी कधीही कुणाला उसने पैसे वगैरे देऊ नका. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो. तुम्ही पण कोणाकडे मागू नका आणि तुम्ही कोणाला देऊ पण नका. बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे, तुमचा बिझनेस आहे, शॉप आहे, काहीही असेल, घराच्या ठिकाणी तर करायचंच आहे, पण बिझनेस शॉप वगैरे चालत नाही, काही प्रॉब्लेम असतील तर तिथेसुद्धा नक्की हे उपाय करत जा, कारण आपण त्या गोष्टीपासून कमवत असतो. म्हणून कधी कोणावर बघा कशी वेळ येईल ना, कोणते दिवस येतील, हे आपण कधीही सांगू शकत नाही, कारण लक्ष्मी माता ही अत्यंत चंचल असते. ती आज आहे तर उद्या नाही, असं असतं. तर त्यामुळे तर लक्ष्मीप्राप्तीसाठी ही जी आजची पौर्णिमा असते ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला हे करायचं आहे. सगळ्या ताईंना दादांना अतिशय विनंती करून सांगते, उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. तर अशा या जमतील त्या सेवा करा. आणि अगदी तुम्हाला जीव तोडून सांगते, बघा आपण पण कसं आहे, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी कंटाळा करतो, पण अगदी पाच मिनटं लागतात, लहान मुलं असतात वगैरे, सगळं मान्य आहे, पण करा. अगदी विनंती करून सांगते तुम्हाला, मला आलेले स्वतःसुद्धा अनुभव आहे. जेवढ्या जमतील सगळ्या गोष्टी जवळपास मी तुम्हाला ज्या सांगते तर त्या पण मी करत असते. अनुभव काहीतरी येतात, अगदी आपलं आयुष्य बदलून जातं, असे काही काही अनुभव असतात. म्हणून कंटाळा न करता लक्षात ठेवून या हे उपाय करा, सांगितलेल्या सेवा करा. सेवांचा पण सेवा काय करायची आहे ते पण मी तुम्हाला पूजा मानांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नक्की सांगितल्याप्रमाणे गोष्टी कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.